हे सोयाबीन घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता हे बीज घालत ठेवणार आहे 1-10 मिनिटांसाठी, छान हे फुगून येतात, मग हे मिक्सरला घालून घेणार आहे। आता हे छानपैकी भिजून घेतलेला आहे, ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या। तुमच्याकडे ह्याचं सोयाबीन बारीक पण भेटतं ते असेल तर नुसतं 5 मिनिट भिजून घ्या। आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे, लई बारीक करून घेऊ नका, थोडं थोडंसं मोठं मोठं राहू द्या। बघा मी असं वाटून घेतलेलं आहे, खूप बारीक केलं नाही, 1-2 दाच फिरवलं की होते हे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घेत आहे आणि 1 चमचा हरभऱ्याचं पीठ घालून घेत आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेत आहे, 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, ते घालून घेत आहे। मी गरम मसाला घालत आहे थोडंसं, 1/4 चमचा एवढं घालून घ्या। अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे, तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर लिंबू पिळून घ्या। अर्धा चमचा हळद घालत आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। लाल तिखट 1 चमचा घालून घेत आहे। तर हे सगळं हातानंच एकजीव करून घ्या। म्हणजे अजिबात पाणी घालू नका, कारण कांद्याचं वगैरे पाणी सोडतं आणि आपण सोयाबीन पण भिजून घेतलेलं होतं। ह्याच्यात जर तुम्हाला अजून लई क्रिस्पी असेल तर कॉर्नफ्लॉर पण घालून घेऊ शकता। ज्यांनी चिकन खात नाही ते त्यांच्यासाठी हे सोयाबीन कटलेट खूप छान लागतं। असं होत आहे बघा, हे सगळं एकजीव झाल्यावर। जर कोणी अंडा खात असेल तर अंड्याचं पिवळं न घालता फक्त ते पांढरं असतं ना ते घालून घेऊ शकता। हे छानपैकी असंच 1-5 मिनिट ठेवलेलं होतं मी। आता बघा पूर्ण असं एकजीव झालेलं आहे, ते कांद्याचं पाणी सुटतं। जर तुम्हाला अर्जंट लवकर करायचं असेल तर तुम्ही थोडंसं 1/2 लिंबू पिळू शकता। अवका असं गोळा झालेला आहे, हाताला तेल लावून घेऊ ना। आता मी ते एक कढई ठेवलेला आहे, त्याच्यात मी तेल घालून घेत आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करून घ्या, मी शालो फ्राय करून घेत आहे। तर तेल गरम होतोपर्यंत मी हाताने, इथं तुम्हाला कोडे मोठे पाहिजे तेवढे करून घेऊ शकता। ओका एवढे एवढे मी करणार आहे। छानसं असं हे होते,
तुम्हाला कशा पद्धतीने गोल करू वाटलं तर गोल करा, नाहीतर असं लांब करू वाटले तर लांब करून घेऊ शकता, तुम्हाला कसे हवे तसे। हे तुम्ही करून 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, कोण तर आलं तर गेस्ट वगैरे त्यांना फ्राय करून देऊ शकता। सकाळ सकाळी मुलांच्या डब्यासाठी पण लवकर गडबडीमध्ये होत नाही ना, रात्रीच तुम्ही असं पूर्ण तयारी करून ठेवा आणि सकाळी फ्राय करून त्यांना डब्यात द्या, त्यांना पण वेगळं वाटतं। आता हे सगळे करून घेते मी। आता एवढ्यामध्ये म्हणजे 9 कटलेट झालेले आहेत, आता हे मी तेलामध्ये सोडणार आहे। तेल गरम झालेलं आहे, बारीक गॅस ठेवून सगळीकडून तुम्ही फ्राय करून घ्या आहे। थोडंसं मी तेल कमी करणार आहे, बघू शकता। त्याला लगेच चमच्यानं फिरवायला जाऊ नका, कारण ते तुटण्याची शक्यता असतो। थोडा वेळ खाली डीप फ्राय झालं की मग चमच्यानं हलवा। आता हे मी पलटणार आहे सावकाशाचं, कारण ह्याच्यात आपण अंडा घातलं नाही काय नाही। असं होतं बघा, अंडा नाही घातलं तर एकदम स्मूथ करावं लागतं। आणि गॅस पण मी बारीक ठेवलेले होते, हे पण तसंच झालेलं वाटतं आहे मला। जर तुम्हाला असं काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय करा, मैद्याचं पीठ 1 चमचा भिजून घ्या आणि त्याच्यामध्ये हे डिप करून तुम्ही फ्राय करू शकता। मला असंच कुरकुरीत एकदा केले होते, ते बरोबर परफेक्ट झालं होतं, तरी झाले तर हे जास्त असं ठुल्यामुळं लई हे झालेत माझे, फुटलेले आहेत। ते काय काळजी करून घेऊ नका, तुम्ही झालेलं मी तुम्हाला दाखवते पुढं। आता हे मी काढून घेऊलेले बघा झालेले आहेत माझे, तुम्हाला आवाज पण करून दाखवणार आहे। आवाज येतोय ना तुम्हाला? हो का। हे आता गरम आहेत म्हणून हे मगाशी फर्स्ट टाइम काढलेले आहेत। चला तुम्हाला मी हे टेस्ट करून सांगते कसं झाले ते। हाय, हॅलो, नमस्कार, सगळे कसे आहात? बरे आहात ना? सो आजची सोयाबीन कटलेट कशी वाटली ते मी सांगणार आहे टेस्ट करून। मी मेयोनीज सोबत सर्व करून खाणार आहे। तुम्ही टोमॅटो सॉस किंवा काही असंच खाऊ शकता, कुठलेही सॉस वगैरे लावून घ्या। तिचा आवाज बघू शकता, क्रुम क्रुम येत आहे। म्हणलं मी टेस्ट करावं, म्हणले मी टेस्ट करून सांगते, कारण ते क्रंची झाल्यामुळंच मी खाती म्हणली, चला मग म्हणून तिला दिलेली आहे मी। तर खूप क्रिस्पी अशी रेसिपी आहे, खूप टेस्टी, मस्त झालेला आहे। तुम्हाला हे ट्राय केल्याशिवाय कळणार नाही आहे। सो माझे व्हिडिओज बघून ट्राय करून कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे बनवलेले रेसिपीज कसे झाले होते म्हणून। आणि तुम्हाला नवीन कुठलीही रेसिपी हवं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की ते बनवायला ट्राय करणार आहे, म्हणजे माझी मम्मी ऑफकोर्स। सर असल्याच झणझणीत आणि टेस्टी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तर खात राहा, बाय बाय, मी पण खाते। आता बघा, एकदा आपण रेसिपी करताना एकदा बिघडतं पण सगळ्याला माहीतच असतं, पण ते कसं नीट करायचं ते फक्त एक आईलाच येतं। ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, एक फुटले होते, तसं काही नाही, कारण आपण नीट प्रेस नाही केला तर ते फुटतात। त्याच्यामुळं मी हटमन मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण बिघडल्यावर कसं होतं आणि नाही बिघडल्यावर कसं होतं हे दोन्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहेत। चला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।